नमस्कार मित्रांनो, घरगुती उपचार या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, मुतखडा होणे ही आजकाल सामान्य आजार झाला आहे. जर एखाद्या व्यक्तीला मुतखडा म्हणजे किडनी स्टोन झाला तर भरपूर त्रास सहन करावा लागतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला मुतखड्यावर उपाय सांगत आहोत जो एकदम सोपा आणि प्रभावी आहे. हा आजार महिलांच्या तुलनेत पुरुषांना 3 पट जास्त होतो आणि साधारणपणे 20 ते 30 वयामध्ये हा आजार होतो. जर तुम्हाला मुतखड्याची लक्षणे आणि उपाय माहीत करून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा उपाय कसा करायचा ते पण मी सांगणार आहे. पहा, मुतखडा हा एक असा आजार आहे जो असहनीय वेदना देतो. या आजाराच्या रुग्णांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. हल्लीच्या प्रदूषित वातावरणात आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे व्यक्तींच्या शरीरात अनेक आजारांना आमंत्रण मिळते. मुतखडा होण्याचे मुख्य कारण आहे युरिक ऍसिड, फॉस्फरस, कॅल्शियम आणि ऑक्झॅलिक ऍसिडमुळे होतो. हा आजार कोणालाही होऊ शकतो. मुतखडा 2 प्रकारचा असतो, एक लहान आणि एक मोठा. लहान मुतखडा बाहेर निघून जातो पण मोठा बाहेर निघून जाऊ शकत नाही, ज्यामुळे रुग्णाला जास्त त्रास सहन करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला मुतखडा त्वरित विरघळून बाहेर काढणारा घरगुती उपाय सांगणार आहोत. तसे तर सामान्यपणे मुतखडा कोणालाही होऊ शकतो, पण बहुतेक वेळा असे पाहण्यात आले आहे की जेव्हा खाण्यापिण्याच्या सवयीमुळे मूत्र घट्ट होते तेव्हा ते मुतखडा होण्यास सुरुवात होते आणि घट्ट लघवीचे कण हळूहळू मुतखड्यात रुपांतरित होतात. आणि जेव्हा मूत्रमार्गात जेव्हा अडथळा येतो तेव्हा लघवी करताना वेदना होतात तेव्हा रुग्णाला मुतखडा झाल्याची शंका येते. तर या मुतखड्यापासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी किंवा जर आपल्याला जर मुतखडा झाला असेल तर तो मुतखडा विरघळून बाहेर काढण्यासाठी आपण 2 घटकांचा वापर करणार आहोत आणि सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध होणारे घटक आहेत. तर पहिला घटक लागणार आहे आपल्याला या ठिकाणी लिंबू पा. लिंबू सहजपणे आपल्याला उपलब्ध होते कारण लिंबाचा रस हा किडनी स्टोन किंवा मुतखडा तोडण्यासाठी किंवा त्याचा चुराभुगा करण्यासाठी फारच अतिशय उपयुक्त असा आहे. आणि दुसरा जो घटक या ठिकाणी लागणार आहे ते आहे राईचे तेल किंवा मोहरीचे तेल. पहा, सहजपणे किराणा दुकानामध्ये उपलब्ध होते. जर आपल्या घरी नसेल तर किराणा दुकानामधून सहजपणे आपल्याला उपलब्ध होते. चला तर कृतीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण 2 घटक घेतलेले आहेत. तर सकाळी अनुशापोटी हा उपाय करायचा आहे. या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, साधारणतः आपल्याला 1/2 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे कोमट पाणी, जास्त गरम पण नको, कोमट झालेलं पाणी 1/2 ग्लास घ्यायचं आहे. आणि यामध्ये साधारणतः आपल्याला 1/2 लिंबू काय करायचे, व्यवस्थितपणे पिळून घ्यायचं आहे. 1/2 लिंबाचा पूर्ण अर्क यामध्ये घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला जो घटक मिक्स करायचा आहे शेवटचा, तो म्हणजे मोहरीचे तेल किंवा राईचे तेल. साधारणतः 1/2 चमचा घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव करायचं आहे. तर मित्रांनो, हे मिश्रण सकाळी अनुशापोटी जर घेतलं तर तुमचा कसलाही मुतखडा असू द्या पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. कारण तुम्हाला कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय तो स्टोन काढायचा असेल तर राईचे तेल आणि लिंबाच्या रसात राईचे तेल मिक्स करून ते प्यायल्यास समस्या नष्ट होते. कारण त्यातील लिंबाचा रस जो आहे, यामध्ये आपण लिंबाचा रस मिक्स केलेला आहे, तो काय करणार आहे, तो स्टोन तोडण्यासाठी आणि राईचं तेल स्टोनला बाहेर काढण्यासाठी फायदेशीर आहे. फक्त 3 दिवस हा उपाय करा आणि कसलाही किडनी स्टोन असू द्या किंवा मुतखडा असू द्या, फक्त 3 दिवसामध्ये चुराभुगा होऊन बाहेर पडणार. तर मित्रांनो, मी आशा करतो की हा उपाय करा आणि किडनी स्टोन पासून कायमस्वरूपी सुटका मिळवा. तर मित्रांनो, मी आशा करतो की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.